संस्था चालक आणि प्राचार्यांच्या वादात शिक्षणाचे 3-13 कसे वाजतात याचं उदाहरण आहे. सांताक्रूजच्या अनुदानित पब्लिक नाईट डिग्री कॉलेजमध्ये पाहायला मिळते. कॉलेजमध्ये वीज नसल्यामुळे एम कॉमची परीक्षाच पुढे ढकलावी लागली आहे. या कॉलेजमध्ये 5व्या आणि 6व्या मजल्यावरच परीक्षा होती आणि नेमकी याच मजल्यावरची वीज गायब करण्यात आल्याचा आरोप प्राचार्यांनी केला आहे. तर वीज नसलेल्या ठिकाणी जाणून बुजून परीक्षा घेतल्याचा आरोप संस्था चालकांनी केला आहे. या कॉलेजला 84,480 रुपयांच्या थकीत वीज बिलाची 2 वेळा नोटीस आली होती. दरम्यान मनसेनं या प्रकरणाची दखल घेत काल संध्याकाळी या कॉलेजमध्ये जाऊन गोंधळ घातला. तसंच कॉलेजचं अनुदान आणि मान्यताच रद्द करावी अशी मागणी सुद्धा मनसेनं केली. आणि 9:15 बघते तर लाईट गायब झाली. आणि लाईट गायब झाल्या म्हणजे रात्रीच्या वेळेला गायब झाला म्हणजे मला असं वाटलं सडनली कुठे काही हे झालं असेल. पण दुसऱ्या दिवशी आली परत तसंच कंडिशन. आणि मग जेव्हा मी खाली आमच्या ट्रस्टीजना विचारायला गेले, विचारल्यावर मला असं समजतो की तुम्ही चेक्सवर वगैरे साईन करत नाही त्यामुळे लाईट नाही आहे. तर मला जेव्हा दिसलं की हे पर्पसली असं लाईटचं वगैरे केलं जातो आहे कंटिन्युअसली, तर मी टाईम टेबल शिफ्ट केली. इलेक्ट्रिसिटी इरेग्युलर थी वो बात सही है, बट उसकी भी जिम्मेदारी मैडम की ही थी जो हमारी प्रिंसिपल मैडम है. She has been proven, वो अपने आप को इनकॉम्पिटेंट प्रूव कर चुकी हैं वहाँ पे. जानबूझ के ये नहीं है, ये सरासर झूठ बात है. मैडम इसे हाईलाइट कर रही हैं. उन्हें ये इंस्ट्रक्शन भी दिया गया था कि आज की एग्जाम वाइवा ओसी की एग्जाम आप 4th फ्लोर पे जहाँ पे बाकायदा लाइट है वहाँ कंडक्ट कर लीजिए. लेकिन पर्पजली इशू क्रिएट करने के लिए, एक मॉक तैयार करने के लिए और ये एक प्रेशर बनाने के लिए कि उनको वॉलंटियर रिटायरमेंट दे दिया जाए, वो यहाँ से निकल जाए, उनका किया हुआ फर्जी वाड़ा सामने ना आ सके, इसके लिए उन्होंने एक प्रेशर मैनेजमेंट पर हमारे ऊपर किया हुआ है. संस्था चालक आणि प्राचार्यांची प्रतिक्रिया आपण ऐकली. प्राचार्य काय म्हणतायत आणि संस्था चालक काय म्हणतात आपण पाहिलं. संस्था चालक आणि प्राचार्यांच्या वादात शिक्षणाचे कसे 3-13 वाजलेत, विद्यार्थ्यांना कसा फटका बसतोय हे आपण पाहिले. आपण या महत्त्वाच्या बातमी संदर्भात अधिक तपशील जाणून घेऊया, चर्चा करूया. आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप आपल्याबरोबर आहेत. दीपाली, अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे, संस्था चालक आणि प्राचार्यांच्या वादात शिक्षणाचे कसे 3-13 वाजता चक्क एमकॉमची परीक्षाच पुढे ढकलावी लागली आहे. आता मनसेनं आंदोलन केल्यामुळे कुठेतरी जाग आलेली आहे. आता विद्यापीठ काय कारवाई करतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अधिक काय सांगशील गिरीश? 21 तारखेपासून एमकॉम Part 2 जी वीज आहे ती जायला लागली. दोन दिवस ही वीज गेल्यावर प्राचार्यांना कुठेतरी असं वाटलं की जाणून बुजून ही वीज घालवली जात आहे. मात्र संस्था चालकांनी असा दावा केला की तसं काही नाही आहे, 4th मजल्यावर वीज होती मात्र परीक्षा का घेण्यात आली नाही. वाद या दोघांमध्ये आहेत. तिथल्या प्राध्यापकांनी आम्हाला सांगितलं गेल्या वर्षभरापासून हे वाद सुरू आहेत आणि यामध्ये चक्क 1 वर्षभर इथला सगळा जो स्टाफ आहे, प्राध्यापक आहे, यांची सॅलरी जी आहे पगारही झालेला नाही आहे या सगळ्यांच्या वादामध्ये. आणि आता आपण बघितलं की विद्यार्थ्यांच्या परीक्षेला याचा कसा फटका बसलेला आहे आणि विद्यार्थ्यांना हा त्रास नाहक त्रास सहन करावा लागतोय याची माहिती कुलगुरू, कुलसचिव आणि सहसंचालिका उच्च शिक्षण विभागाच्या यांना तक्रार करण्यात आली होती प्राचार्यांकडून, संस्था चालकांकडून. मग गेल्या वर्षभरात या सगळ्यांनी याची दखल का घेतली नाही असा देखील प्रश्न उठतो. संस्था चालक आणि प्राचार्यांचा वाद तुम्ही तुमच्या स्तरावर सोडवा, मात्र जेव्हा विद्यार्थ्यांना याचा फटका बसतो तेव्हा देखील जर विद्यापीठ याकडे दुर्लक्ष करत असेल तर कुठेतरी आपण शिक्षणाची गुणवत्ता आणि शिक्षण कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना देतोय याचा आता विचार व्हायला हवा. गिरीश, दीपाली, आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवू. सिनेट मेंबर सुधाकर तांबोळे आपल्याबरोबर आहेत. तांबोळे जे, हा प्रकार अत्यंत धक्कादायक असा आहे, विद्यार्थ्यांना या सर्व प्रकारचा फटका बसतोय, प्राचार्य आणि शिक्षण संस्था चालकांचा वाद आहे, आता काय कारवाई नक्की विद्यापीठाकडून होणार? सर नमस्कार आणि धन्यवाद आपण चर्चेसाठी मला बोलवल्याबद्दल. हा बरेचसे विद्यार्थी काल आमच्याकडे आल्यानंतर, ही तक्रार आल्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो घटनास्थळी त्या महाविद्यालयामध्ये. तर एकदम अनुचित तक्रार आम्हाला जे दिसला की तिथे एकतर वीज गेलेली आहे, वीज खंडित झालेली आहे. आम्हाला पहिलं असं वाटलं की काहीतरी MSEB मधनं किंवा रिलायन्समधनं ही वीज कुठे तोडली असेल, परंतु हा एक नंतर असं मॅनेजमेंटमध्ये आणि प्राचार्यांमध्ये जो काही वाद चालू आहे तिथे बरेच वर्ष, आणि त्या वादाला त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना तिथे कुठेतरी त्या सगळ्या गोष्टीला सामोरे जावं लागतंय विनाकारण. तर आम्ही नंतर गेल्यानंतर तिथे चर्चा केल्यानंतर त्यांनी त्यांच्या बाजूनी प्राचार्यांची बाजू मांडली आणि यांच्याशी सुद्धा आम्ही संस्थेचे त्यांचे CEO त्यांच्याशी बोललो. तर यांच्यामध्ये कुठेही वीज कुठली कापली गेली नव्हती, यांनीच तिथले ज्या DB मधनं त्या मीटर बॉक्समधनं फ्यूज काढून ते काढले होते आणि त्या दोघांमधच्या भांडणामध्ये विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. नक्कीच, मग त्यामुळे आता विद्यापीठाकडून काय कृती केली जाणार, नक्कीच प्राथमिक कृती काय असेल, प्राथमिक कारवाई काय असेल?
स्थानिक पोलिसांना पहिला सर्वप्रथम त्यांचा गुन्हा दाखल केलेला आहे काल. आणि आम्ही विद्यापीठाकडे अशी मागणी आता करतोय की त्यांचं जे काही अफिलिएशन आहे ते तुम्ही त्वरित कॅन्सल करावं, त्यांना मान्यता तुमची नसावी, अफिलिएशन नसावं. आणि जे काही जेडी आहे जॉईंट डायरेक्टर त्यांच्याकडे आम्ही जे शासनाकडनं त्यांना जो काही निधी येतो तो निधी त्वरित थांबवावा, जेणेकरून हे यांचे संस्था आयोजकांचे असे प्रकार चालू आहे आणि विद्यार्थ्यांना भेटी धरलं जात आहे ते कुठे थांबलं पाहिजे आणि यांची मान्यताच रद्द झाली पाहिजे आणि येणारं जे अनुदान आहे त्यांना ते थांबलं पाहिजे. तांबुळजी तुम्ही जी चोवीस अशी संवाद साधला, आता भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल धन्यवाद. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्य सुधाकर तांबुळ यांनी या सर्व धक्कादायक प्रकारावर आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. दीपाली तू सुद्धा चर्चेत भाग घेतलास, तपशीलवार माहिती दिलीस, त्याबद्दल धन्यवाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.